यानंतर ठाण्यातली बातमी आहे. ठाण्यातल्या श्रीरंग सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे. ठाण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे श्रीरंग सोसायटीमध्ये पाणी घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सोसायटीतल्या गाड्याही पाण्यात असल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस वसाहती शेजारचा नालाही तुडुंब भरलेला ही दृश्य आपण बघतोय. ही ठाण्यातली दृश्य आहेत. आता ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ठाण्यामध्ये काल मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. ठाण्यातल्या श्रीरंग सोसायटीमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळते आहे. मध्यरात्रीपासून ठाण्यात जोरदार पाऊस आहे. श्रीरंग सोसायटीतल्या गाड्यासुद्धा पाण्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पार्किंगमधल्या. आणि पोलीस वसाहती शेजारचा नालासुद्धा तुडुंब भरलेला आहे. अधिक माहिती घेऊया थेट ठाण्यावरनं. आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत. स्वाती, आपण बघतोय मध्यरात्रीपासून ठाण्यात पाऊस मुसळधार पडतोय आणि त्याचमुळे सोसायटीमध्ये एका श्रीरंग सोसायटीमध्ये पाणी घुसलं. एकंदरीत काय सांगशील परिस्थिती ठाण्यातली? खरं तर जी मुंबईत काय एक दिवस आधी परिस्थिती होती तशी ठाण्यात आहे. हा मुसळधार पाऊस रात्रीपासूनच बरसतोय आणि आता आपण या दृश्यामध्ये जर आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकलो की किती म्हणजे श्रीरंग सोसायटीमध्ये पाणी साचलेलं आहे. गाड्या किंवा मग सोसायटीच्या आतमध्ये असं पाणी शिरलं की लोकांना आपल्या बिल्डिंगमध्ये आणि घरामध्ये जाताना कपडे वर केल्याशिवाय जाता येत नाही असं एकंदर चित्र आहे. गाड्या पाण्यात तरंगत आहेत की काय असं चित्र तर आहेच, पण त्याचबरोबर जे मोठाले नाले आहेत जे पर्जन्य जल म्हणजे पावसाचं पाणी वाहून नेण्याचं काम हे नाले करतात, हे नाले आता अत्यंत दुथडे भरून वाहत आहेत. कुठल्याही क्षणी जर काठोकाठ भरले म्हणजे जी डेंजर लेवल आपण म्हणतो धोक्याची पातळी आहे ती या नाल्याने ओलांडलेली आहे. जर असाच पाऊस पडत राहिला तर मात्र हा नाला ओव्हरफ्लो होईल, नाल्याच्या वरून पाणी वाहील आणि मग आजूबाजूला असणारी घरं सोसायट्यांमध्ये पाणी शिरेल. सध्या तरी हा जो नाल्याचं आपण दृश्य बघतोय ते पोलीस वसाहतीच्या बाजूने आहे, त्यामुळे जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र या नाल्यामुळे त्रास होऊ शकतो. जे मुंबई महापालिकेत आहे तेच ठाणे महापालिकेतच होते असं बघायला मिळतं, कारण ठाणे महानगरपालिकेनेही आपलं काम चोख बजावलं नाहीये, नाली सफाई झाली नाहीये आणि त्याचमुळे सोसायट्यांमध्ये पाणी साचतंय. अगदी स्वाती, धन्यवाद तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि ठाण्यातल्या सगळ्या पावसाचे अपडेट आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक बघणार आहोत. भिवंडीमधली भिवंडी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. 3 बत्तीस बाजारपेठेमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्यामध्ये 70 ते 80 दुकानांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे. पुन्हा एकदा नालेसफाईचा जो बोजबारा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या सगळ्यामुळे नागरिकांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय. मग भिवंडी वाडा रोडवरील शेलार इथं पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. शेलार इथं पाण्याचा निचरा होत नसल्यानं सगळं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे वाहनं बंद पडत आहेत. नागरिकांना धक्का मारूनही वाहनं बाहेर काढावी लागतात. तर या परिसरातील दुकानांमध्ये आणि घरांमध्ये सुद्धा पाणी घुसल्यानं नागरिकांचे सुद्धा हाल सुरू आहेत. प्रशासनाचं मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक पावसामध्ये आपण बघतोय मागच्या 8 दिवसापासून 4 दिवस या ठिकाणी भिवंडीमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकजवळ लोकल ट्रेनवर पडलेलं झाड काढण्यात आलंय. रेल्वे सुरळीत सुरू झाली आहे. 10 ते 15 मिनिटं पावसामुळे रेल्वे उशिरानं धावते आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. मध्य रेल्वे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक स्थितीने सुरू होती, जवळपास 1/2 तास या ठिकाणी लेट होत्या, पण आता हे हलवण्यात आलेलं आहे आणि वाहतूक जी आहे आता आपण पाहू शकतात की ज्या ट्रेन्स आहेत ते आता वेळेवर या ठिकाणी धावू लागलेले आहेत. कारण गेले 1.5 तास ही संपूर्ण सेवा काही काळ विस्कळीत स्वरूपाची झाली होती. जवळपास 15 ते 20 मिनिटं CST कडे येणाऱ्या आणि त्याचबरोबर CST कडून ठाण्याकडे जाणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत त्या लेट होत्या, पण आता हळूहळू परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर या ठिकाणी आली आहे. आणि मध्य रेल्वे जी पावसामुळे काही काळ गेल्या 3-4 दिवसापासून उशिरानं धावत होते, आज झाड पडल्यामुळे उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळाली, पण आता ही सर्व सेवा जी आहे ती पूर्ववत सुरू झालेली आहे. संदीप मोरेसा, प्रफुल्ल साळुंखे, न्यूज18 लोकमत, मुंबई.